पनवेल शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षापासूनची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे पनवेलला सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा लाभला असून या पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचं आयोजन पनवेलमध्ये ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या उत्सवांना पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतलं गोकुळाष्टमी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहता त्या उंच उंच दही अंड्या डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते त्यानुसार पनवेल मधील खारघर पनवेल कोळीवाडा लाईन आळी रोहिदास वाडा कुंभारवाडा परदेशी आळी गावदेवी पाडा टपाल नाका पोदी या ठिकाणी विविध मंडळांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन केले होते या उत्सवांना आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी शहर सरचिटणीस अमरीश मोकल युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप चिन्मय समेळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत दर्शन घेतलं दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारगर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ही जन्माष्टमी आणि दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले